गाय डालो। किमया तू इथे आलीस तेव्हा तुझी कंडिशन काही फारशी चांगली नव्हती। मला तर वाटलं होतं की तुला किमान 4-1 दिवस तरी ऍडमिट व्हावं लागेल। 4 दिवस? मी बोलत असताना मध्ये मध्ये बोलायचं नाही। पण माई बोलले माझ्याशी। म्हणजे इतर कोणाचं ऐकलं नाही तरी तुम्ही माईंचं ऐकता? ऐकतो पण त्याप्रमाणे वागतो असं नाही। ऐकून घेतो मी, फक्त रिपोर्ट्स आणि माझा मेडिकल एक्सपिरियन्सच ऐकतो। तुझा रिपोर्ट्स आणि तुझी फिजिकल कंडिशन बघून मला काय निर्णय घ्यायचा तो घेतलाय मी। डॉक्टर, तुम्हाला एक्सरे बघायची काय गरज आहे? तुम्ही पेशंट कडे नुसतं बघितलं ना तरी तुम्हाला त्याची कंडिशन कळते। म्हणून तर फसतोय मी। अमेझिंग अमेझिंग रिपोर्ट आहेत तुझे, एवढ्या लवकर कशी काय रिकवर झालीस? तू एकदम रिचार्ज झालीस। तुम्ही औषध दिलीत ना म्हणून? नाही की मॅम, हे फक्त औषधाने होणं शक्य नाही। विल पॉवर, एनर्जी, कुठून आणतेस कुठून तू एवढी एनर्जी? यासण्यावारी नेण्याची गोष्ट नाही आहे की माया, थोडी सावध हो। प्रत्येक वेळी असा टॉप गिअर लावून चालणार नाही तुला। काय ना डॉक्टर, मला कुठे माहिती शेवटचं वळण कुठलंय, कधी डेड एंड येणार आहे? पुन्हा तेच नॉनसेन्स। डिस्चार्ज देतोय मी तुला। खरं? पण याच्यामध्ये तुझ्या नेहमीच्या गोळ्यांबरोबरच काही ऍडिशनल मेडिसिन्स प्रिस्क्राइब केलेली आहेत मी। खूप त्रास झाला, जास्त त्रास झाला तर ती मेडिसिन्स घ्यायची। खूप इम्पॉर्टंट मेडिसिन्स आहेत ती, जास्त त्रास झाला तर ती मेडिसिन्स घ्यायची, आणि त्रास नाही झाला तरी ठरलेल्या चार्ट प्रमाणे रुटीन चेकअपसाठी यायचंच। या। सॉरी डॉक्टर। कशासाठी? कारण मी तुम्हाला आता थँक्यू म्हणणार आहे, आणि मला माहिती आहे तुम्हाला थँक्यू म्हटलेलं आवडत नाही। थँक्स अ लॉट। एक मिनिट, रिंग मास्टर हेच म्हणतेस ना मला, माझ्या अपरोक्ष